अचानक भयानक असा ब्लॉग आहे, तर नक्की बघा। नमस्कार मंडळी। तर आजचा विषय असा अचानक भयानक झालेला आहे। कामावर होतो, म्हणजे घरी येतच होतो कामावरून, तर मामांनी फोन केला की कुठं आहेस, बोलतं एक काम होता, बोलतं असं असं काम आहे मला जमणार नाही, तर बोलतं तू जाऊ नये। तर थंबनेल बघून तर तुम्हाला माहितीच पडते काय विषय असेल, आणि मामांनासुद्धा काय अचानक कामाला, त्याच्यामुळं त्यांनासुद्धा गाडी आणायला नाही आता। तर मला फोन केला, शोरूमला जा आणि गाडी घेऊन ये, सगळं काय क्लिअर आहे, तर जा पट आणि गाडी घेऊन ये। तर चला आज जाऊया मग तिकडं, आणि कोणती गाडी घेतली आहे ती मलासुद्धा माहीत नाही। आपला मित्रसुद्धा आहे शोरूममध्ये, तर तो सांगेलच काय आहे, कोणती गाडी आहे, कोणता कलर आहे। तर आपण तिथे जाऊया आणि मग गाडी घेऊन येऊया। घरून निघालो मी, पण एकटा कसा जाऊ, कारण बाईकवर चाललोय तर परत बाईक घेऊन यायला लागेल रिटर्न, त्याच्यामुळं मित्राला घेतलं। तर तुम्ही त्याला ओळखत असाल, शैलेश पाटील, चांगल्याचा लाडका, क्रिकेट खेळत होता भाई बादशाह आहे, त्याला तिथनं घेतला, खेळता खेळता जाऊ चालू रे, नक्की दाखवस वा अवतार झालाय काय नाही बिना ऑनची गाडी हलवले भारी ना। अरे तू श्रेयस पाटील आहे, साधा माणूस, नियम प्रमाणे गाडी चालवते, फक्त फास्ट चालवत आहे पण नियम प्रमाणे चालवत असं आहे काय। मला ती गाडी कोण शिकवली माहितीये, पहिला लोबोसनी नंतर मिरचीने, मिरचीने गाडी शिकवली ना, तो रायडरच होतोय, मग मी मिरची सारखा झालो। आनंद तू तसा जरासा त्याचं गुण तुझ्यान गेलं आणि लोबोस आलं तुझ्या। तर तुम्हाला पण गाडी शिकायची असेल तर आमच्याकडे एक असा आहे सर्व काही, आणि मयुरेश तर सगळ्यात भारी शिकवते गाडी, प्रणव, प्रणव मात्रे आणि मयू, मयू, मयू पाटील गाडी शिकवेल, सगळ्या पद्धतीने गाडी चालवायला शिकवेल, आणि मयू पाटील आणि एक मयुरेश पाटील, तो सुद्धा आपला मोदका गोवा मधला आहे, तो मोदका गोवा मध्ये गाडी चालवायला शिकवते, तर त्याच्या इथं सुद्धा तुम्ही गाडी चालवायला शिकू शकता। शैलेश पाटील बोलल्यावर तुम्हाला माहिती आहे शब्दांचा वापर कसा होतो, तर तो सांगते काय होईल ते एडिटमध्ये टाक, बोलते एडिटमध्ये आवाज कट करायचा माझा आणि स्वतःचा डायलॉग टाकेल सर। नाही नाही तसा मुलगा चांगला आहे, पण ते त्याच्या मनात काही राहत नाही, मन साफ आहे त्याच्या, मुलं लगेच बाहेर येते ते। आम्ही आता पोचलो न्यू स्वरूप मोटार्स इथं आलेलो आहोत, तर बघूया आपण कुठली गाडी आहे, कोणता कलर आहे। तर चला शैलेश बघा मेकअप करतोय, ते बोलते ही ऑरेंज कलरची गाडी घेऊ, ती राजाची गाडी आहे आणि आपल्याला नेवायची आहे, त्यात गाडी घेतलंय त्याचा पण नाव राजाच आहे, संतोष काकाला कलर आवडते म्हणून शैलेशची मस्ती जमच असते। तर चला आम्ही आलो आता शोरूम मध्ये, आम्हाला काय माहिती नव्हतं कुठली गाडी घेतली ना काय नाही, आम्ही घ्यायला आलोय सांगितलं तसा, संतोष मामा बोलला गाडी घेऊन ये जा, मी आलो गाडी न्यायला, तू बंद करतेस लगेच आम्हाला गाडी दिल्यावर, म्हणजे आमचे गाडी देवासाठी बंद, तिच्या पडदा मिळता तरी टाक काय सीन आहे ना भारी। आणि सिग्नेचर करतय श्रेयस पाटील, गाडी आता तुलाच। आणि ओनर आहेत ते शोरूमचे राजेश गावड, आपलाच आहे ना मित्र, तर आम्ही काय पण सांगू, आता तू चालवाला आता बघा, हे अख्ख्या शोरूम मध्ये कोण आहे, एकटाच आहे म्हणजे त्याचाच शोरूम आहे। चला आमचे झाले साईन बिन, आम्ही जातो गाडी घेऊन, आमचा तुम्हाला नवीन गाडी घेऊन म्हणायची नक्की, चालेल न्यू शोरूम मोटर्स मध्ये या, गाडी घेऊन या, बिस्किटला त्याच्यावर काय बोल, मला काय बोलायचं नाही, शैलेशचा प्लॅन होता कपडा टाकून गाडीवर डायरेक्ट असा
खोलाची होती गाडी पण प्लॅन पिस्कटला बोलतो राजा वाला गाडी चावी घेऊन गाडी घेऊन जा बोलतो तुम्ही गाडी कोणची नेवाला कोण आलं बोलतो चालले याचीच गाडी हा समजा तुम्ही आता चला निघूया आपण आता फायरिंग बघ गाडी फायरिंग काय करते संतोष मामाने सांगितलंय जी नावं बनवाल ती सांगते त्याला आम्ही आलेलो आहे जयू ओनर बघा दुकानाचं काय काम चालू आहे त्याच्या दुकानात आलंय तुम्हाला बनवायचं असेल इथं या स्वस्त मध्ये बनवत आहे वट लागली तर कमी पैसे घेतात नाही वट लागली तर जास्त पैसे भरायला लागतील ओम साई आर्ट्स जय श्रीराम जय श्रीराम आणि येऊ नाव टाकायला कोणी सांगितला स्वतः मालक रेडियो मले जय 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 कोण आहे कोण आहे हिरो हिरो बाबा हाय लोखंडाचा पहिली राईड श्रेयस पाटील खावं बिवं टाकून झाली चला घरचा रस्ता श्रेयस कशी वाटते बस राईड पहिल्यांदा गाडी घेतली तर आता गावात पोचलो श्रेयस गाडी घेऊन त्या साईडनी येते गल्लीतून मी गाडी रोडवरच लावली आणि चालत चाललोय घरी डॅन टॅन टॅन श्रेयस पाटील गाडी घेऊन घर अवतार कसले नेलाय बघ बघ मागे बारा शोरूम मध्ये पण नव्हता चला गाडी लागली आमा कोणला गाडी घेतली दोघे चालले होते लोचनला पण माहिती नाही आणि राजाला पण माहिती नाही गाडी आज आणायची आहे ते म्हणून श्रेयसला नेलं सोबत चालेल तुला तुलाच घे चला बाय बाय श्रेयस केला घरी मी पण आता पोचलो घरी आजचा व्लॉग असा अचानक भयानक होता व्हिडिओ पूर्ण बघितली असेल तर तुम्हाला समजेलच काय मजा मस्ती केलाय आणि कसा व्लॉग बनवलाय तर गाडी कोणाची आणायला कोण गेलतं असा पण विषय होता राजाला खरं तर सांगायचा नव्हता आणि लोचनला दोघं जण भाऊ साहेब दोघांना पण आणायचा नव्हता की गाडी आज आणायची आहे तर संतोष मामाने मला फोन करून सांगितला गाडी घेऊन ये तर मग मी श्रेयसला सोबत घेतला आणि मग आम्ही दोघं गेलो आणि मग मजा मस्ती करत थोडी गाडी घेऊन आलो तर चला कसा वाटला आजचा ब्लॉग आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आजचा ब्लॉग आपण इथं संपवतो चला जय श्रीराम